नमस्कार, हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रीयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मेंदूचे आजार, आणि खास करून मेंदूच्या आजारांमध्ये आपण पॅरालिसिस, स्ट्रोक, ज्याला पक्षाघात म्हटलं जातं किंवा अर्धांगवायू असं सुद्धा संबोधलं जातं, अशा विविध नावांनी संबोधला जाणारा असा आजार आणि ह्या आजाराविषयी असणारे जे नवीन उपचार आहेत ह्याविषयी खास मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे आपल्याला तर सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे, कारण खास करून मेंदूचे विविध प्रकारच्या आजारांवरील असणाऱ्या उपचारांचं मार्गदर्शन ते हॅलो डॉक्टरच्या या आपल्या सिरीजमध्ये करत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मेंदूच्या आजारांवरती आपण कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण विविध प्रकारचे आजार चर्चेला घेतले होते, ज्याच्यामध्ये खास करून आकडी, ज्याला इपिलेप्सी किंवा फिट्स मिर्गी म्हटलं जातं, त्याचप्रमाणे डोकेदुखी, ज्याला मायग्रेन किंवा हेडेक असं सुद्धा संबोधलं जातं. ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे इतरही मेंदूचे आजार आपण आतापर्यंत चर्चेला घेतले होते, पण आता ह्या खास असणाऱ्या एपिसोडमध्ये पॅरालिसिस स्ट्रोक विषयी आपण चर्चा करणार आहोत. हा पहिला एपिसोड आहे आपल्या पॅरालिसिस स्ट्रोकच्या आजारांवरील उपचारांचा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये नवीन उपचार आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर शिरीष वळसंगकर विषयी थोडक्यात सांगावं असं वाटतं की एक सिनियर न्युरोलॉजिस्ट म्हणून डॉक्टर शिरीष वळसंगकर ह्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूरला एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस या ठिकाणी आज एकत्रितपणे हे सर्व उपचार मेंदूच्या आजारांवर उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकतो. संपर्कासाठीचे नंबर जे आपण स्क्रीनवर बघत आहात टिपून घ्या, आणि जर का मेंदूच्या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आपण पुढील नंबरवरती हे मार्गदर्शन जरूर घेऊ शकता. कार्यक्रमाकडे वळूया. सर, एक महत्वाचा विषय आजचा कार्यक्रमाचा की पॅरालिसिस स्ट्रोक चं एकंदरीतच एक त्याला वैद्यकीय परिमाण आहे आणि सामाजिक परिमाणही आहे, कारण पॅरालिसिस स्ट्रोक झाल्यानंतर जे अपंगत्व या रुग्णांना येतं त्याच्यामुळे एक म्हणूया कुटुंब संपूर्णतः ह्या आजाराभोवती जोडलं जातं. एकंदरीतच सर्वप्रथम आम्हाला पॅरालिसिस स्ट्रोकचा काय महत्व आहे वैद्यकीय परिभाषेत आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय सांगता येईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक पेशंट मला आठवतं सांगतो, एक बँक मॅनेजर होता, साधारण दुपारी काही 2:30 वाजता खुर्चीत मॅनेजरचं काम करत बसला होता. एका बाजूला मुंग्या आल्या, एक 15 मिनिटं राहायला गेल्या. संध्याकाळी तो मला भेटायला आला. मी म्हणलं, अरे बापा, हे TIA म्हणजे ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक असू शकतो, म्हणजे हे लकवा येण्याचं पूर्वचिन्ह असू शकतं, ह्या टेस्ट करून घे. आता त्यानंतर तो काही मला भेटला नाही. मग काही दिवसांनी एका दुसऱ्या हॉस्पिटलमधनं मला कॉल आला की एक पेशंट पाहायचा म्हणून. तर तोच पेशंट मी पाहिला, त्याचं वय होतं 45, पूर्ण एक बाजू गेली होती, आणि त्यानंतर पूर्ण सुधारणा होण्याची शक्यता कमी, म्हणजे परत त्याला मॅनेजरचं काम करता येणं ऑलमोस्ट अशक्य होतं, इतका मोठा स्ट्रोक होता. आता माझ्या मनात विचार असा आला की पहिल्याच दिवशी या माणसाने जर योग्य ट्रीटमेंट घेतली असती आणि हे थांबवू शकलं असतं तर त्याचं कुटुंब सगळं वाचलं असतं. तो 45 वर्षाचा, त्याला 2 मुलं, पुढे ती काय करणार होती? तर स्ट्रोक हा सोशली पाहिलं तर भयानक आजार आहे, कारण 100 जर आपण स्ट्रोकचे पेशंट पाहिले तर त्यातले 7 ते 8% दगावतात एका अक्यूट फेजमध्ये इमर्जन्सीत. उरलेल्यातले 33% कायम अपंग होतात, म्हणजे परत उठू शकत नाही, त्यांना साध्या साध्या गोष्टींना आयुष्यातले मदत लागते, म्हणजे स्वच्छतेसाठी सुद्धा. 33% लोक अर्धवट बरे होतात, म्हणजे काठी घेऊन चालणं इतपत सुधारणा होते, म्हणजे पूर्णपणे कामही करू शकत नाहीत, आणि उरलेले 33% लोक चांगलं काम करू शकतात. हे प्रमाण जे आहे 33 चांगलं होण्याचं, ते कसं वाढवता येईल याविषयीबद्दलच हा कार्यक्रम आहे. एक म्हणजे थांबवायचं कसं, आणि नंबर 2 झालं तर सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देऊन पेशंटचं अपंगत्व वाचवता कसं येईल, त्यासाठी ही माहिती देण्याचा हा प्रयत्न मी करतोय. पहिली गोष्ट, स्ट्रोक कशाला म्हणतो आपण? आपण त्याला ब्रेन अटॅक म्हणूया, म्हणजे लक्षात यायला सोपं जाईल. अटॅक म्हणजे आपल्या मनात एकाएकी होणारी गोष्ट एवढंच आहे. तर कुठल्याही मेंदूच्या कार्यात एकाएकी जर बदल झाला तर त्याला ब्रेन अटॅक म्हणा. आता स्ट्रोकची लक्षणं पण अनेक आहेत. मुख्य 4 लक्षणं आहेत, ते लक्षात ठेवा की असं काही वाटलं तर लगेच तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये जा की जिथे ते तुम्हाला स्ट्रोकविषयी योग्य ट्रीटमेंट मिळेल किंवा स्पेशलायझेशन आहे. आता हे करायसाठी तुम्हाला CT, MR आणि न्युरॉलॉजिस्ट पाहिजे, म्हणजे योग्य माणसाकडे तुम्ही जाणं अत्यंत जरुरी आहे. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की एकाएकी ही सगळी लक्षणं येतात, म्हणजे एकाएकी एका बाजूला मुंग्या आल्या, किंवा एकाएकीच हातातली किंवा पायातली ताकद कमी झाली, किंवा एकाएकीच बोलायला अडथळा यायला लागला, तोत्रेपणा यायला लागला, बोलती बंद झाली, ही मुख्य लक्षणं आहेत. किंवा चेहरा वाकडा दिसला, ही झाली इस्केमिक स्ट्रोकची लक्षणं, म्हणजे जिथे रक्तपुरवठा कमी होतो.
पण आणखीनही काही लक्षणं लक्षात ठेवा की एकाएकी चक्कर येऊन उलट्या होणे, चालताना तोल जायला लागणे आणि काही जणांना एकाएकी बेशुद्ध अवस्था पण येऊ शकते. तर ही सगळीच लक्षणं एकाएकी जर आली तर ताबडतोब योग्य हॉस्पिटलमध्ये तुम्ही जरुरी आहे, कारण योग्य रोग निदान झालं तर लवकर उपचार होतील आणि सुधारणा होण्याची शक्यता जास्ती. तर महत्वाचा माझा तुम्हाला संदेश एकच आहे की अशी शंका आली तर योग्य डॉक्टरकडे आणि योग्य हॉस्पिटलमध्ये तुम्ही ताबडतोब जावं. दुसरी गोष्ट, आता स्ट्रोक किंवा ब्रेन अटॅक याला काय म्हणतो आपण, म्हणजे ही लक्षणं झाली पण यात काय काय होऊ शकतं. एक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो किंवा मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो किंवा व्हिनस थ्रॉम्बोसिस म्हणजे रक्ताचा निचरा करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत ज्याला आपण नीला म्हणतो, त्यात गुठळ्या तयार होऊन मेंदूत रक्तस्राव होतो, काही जणांना फिट्स यायला लागतात, एका बाजूची ताकद येते, डोकेदुखी, उलट्या, ही सगळी लक्षणं येऊ शकतात. तर ही झाली मुख्य लक्षणं. येस, आपण सर अतिशय सोप्या रीतीने ही लक्षणं सांगितलीत, म्हणजे अशा स्वरूपाची कुठली लक्षणं असली तर महत्वाचा संदेश डॉक्टरांनी दिला की त्वरित आपण जवळच्या रुग्णालयात किंवा हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे. आणि जर काही हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन, एमआरआय किंवा कॅथलॅब सारख्या सुविधा उपलब्ध असतील तर मग खरोखर एक ह्या रुग्णांना वाचवता येऊ शकतं आणि इनफॅक्ट होणारं ब्रेन डॅमेज आपण संपूर्णतः टाळू शकतो. सर आपण आता हे सांगितलं, ही महत्वाची गोष्ट होती की स्ट्रोक आला की पहिले त्वरित हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरची वाट घरी बघू नका, फॅमिली फिजिशियनची वाट बघू नका आणि रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करा. जेव्हा असे रुग्ण येतात आपल्याकडे, लक्षणांवरून तर सर्वसाधारण निदान होतच असेल, पण ही लक्षणं का निर्माण होतात किंवा ह्याच्यामागची कारणं काय आहेत? एकंदरीतच हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक मला थोडंसं कंपॅरिझन एवढ्यासाठी करावंसं वाटतं कारण हार्ट अटॅकविषयी लोकांना माहिती असतं नॉर्मली, आणि तर हार्टची जी कारणं आहेत तीच ब्रेन अटॅक येण्याला कारणीभूत आहेत का अजून काही वेगळी कारणं आहेत? दोन गोष्टी, एक म्हणजे कारणं काय आणि लक्षणं काय. हार्ट अटॅक समजून घेण्याला सोपं काय, कारण दोनच लक्षणं आहेत, छातीत दुखतं किंवा दम लागतो. पण ब्रेन अटॅक जेव्हा येतो तेव्हा रक्तपुरवठा मेंदूच्या कुठल्या भागाला कमी झाला आहे यावर सगळे लक्षण अवलंबून आहेत. म्हणजे वाचेचं सेंटर गेलं तर बोलायला त्रास होईल, मोटर सेंटर म्हणजे हालचालीचं सेंटर गेलं तर हालचालीला अडचण येईल, संवेदनेचं सेंटर गेलं तर हातापायला मुंग्या येतील. म्हणजे हे रक्तपुरवठा कमी कुठे होतो यावर ही लक्षणं अवलंबून आहेत, त्यामुळे हे रोग निदान करणं अवघड जातं आणि पेशंटला समजणं अवघड आहे. पण ते ऍक्च्युली आमचंच काम आहे तुम्हाला संदेश देणं की कसं ओळखायला पाहिजे. तर परत एकदा मी सांगतो, एकाएकी एका बाजूची ताकद जाणे, बोलायला तोत्रेपणा येणे, एका बाजूला मुंगे येणे, चक्कर, उलट्या किंवा एकाएकी बेशुद्ध अवस्था, यातलं काहीही आलं तरी लकवा आहे समजा आणि त्याप्रमाणे रोग निदान आधी करून घ्या, म्हणजे योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेला होईल. येस, आणखी एक सर, नाही सॉरी, एक महत्वाची गोष्ट तुम्ही कार्यक्रमाआधी मला सांगितली होती ती जरूर नमूद करायची वाटते की हार्ट अटॅकमध्ये फक्त रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे येणारी लक्षणं होतात, पण ब्रेनमध्ये कधी कधी मेंदूतल्या रक्तस्रावामुळे किंवा रक्ताची गुठळी अडकून रक्तपुरवठा बंद पडला तरी येणारी लक्षणं कधी कधी सारखी असू शकतात आणि अशा वेळेस योग्य निदान होणं आवश्यक असतं आणि ह्यासाठी न्युरोलॉजिस्ट सल्ला किंवा रुग्णालयात जाऊन निदान करणं आवश्यक आहे. किती पर्सेंटेज आहे दोन प्रकारांमध्ये की काय प्रकार आहेत स्ट्रोकचे, काय सांगता येईल? एक म्हणजे इस्किमिक म्हणजे ज्यात रक्तपुरवठा कमी होतो आणि नंबर वन म्हणजे हेमोराजिक म्हणजे जिथे मेंदूत किंवा मेंदूभोवती रक्तस्राव होतो. असे जर आपण 100 पेशंट पाहिले ही लक्षणं घेऊन येणारे हॉस्पिटलमध्ये तर त्यातल्या साधारण 90-95% लोकांना स्ट्रोक असतो. म्हणजे बाकीचेही काही आजार आहेत की सबड्युरल हिमॅटोमा म्हणजे डोक्याला मार लागल्यामुळे रक्तस्राव, त्यातही अशी लक्षणं येऊ शकतात. पण आपण जेव्हा स्कॅन किंवा इमेजिंग करतो तेव्हा हे योग्य रोग निदान आपण लगेच करू शकतो. उरलेल्यातले साधारण 70% लोकांना इस्किमिक स्ट्रोक म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणारा स्ट्रोक असतो आणि 30% लोकांना हेमोराजिक म्हणजे रक्तस्राव झाल्यामुळे हा स्ट्रोक असतो. या दोघांची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे जिथे इस्किमिक स्ट्रोक आहे, रक्तपुरवठा कमी झाला आहे, तिथे रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण गुठळ्या विरघळण्याचं औषध देतो. हे औषध जर रक्तस्राव झालेल्या पेशंटला दिलं तर त्याचं रक्तस्राव वाढून जीवाला धोका होईल, त्यामुळे हे रोग निदान करणं पहिल्यांदा अत्यंत महत्वाचं आहे. येस, आणि हे कदाचित सिटी स्कॅन किंवा एमआरआयच्या सहाय्यानेच होऊ शकतं आणि म्हणून डॉक्टरांनी मग अशी सल्ला दिला की अशा स्वरूपाची लक्षणं आढळल्यास आपण त्वरित जवळच्या रुग्णालयात, ज्या ठिकाणी सिटी स्कॅन, एमआरआय ह्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत आणि कॅथलॅब सारख्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, या ठिकाणी जरूर आपण जाऊ शकता कारण इंटरनॅशनल न्युरोलॉजीमुळे आता म्हणूया एक प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक तंत्रज्ञानाची जी प्रगती केलेली आहे त्याचा फायदा स्ट्रोकच्या रुग्णांना होऊ शकतो आणि आपण ह्या सर्व स्ट्रोकच्या रुग्णांचा केवळ जीव वाचवतच नाही तर त्या अनुषंगाने पुढे येणारे अपंगत्व
सुद्धा आपण टाळू शकतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर आपण आता सांगितलं की जेव्हा असे रुग्ण येतात तेव्हा सर्वप्रथम रोग निदान महत्वाचं आहे आणि हे ओळखणं की रक्तस्त्रावामुळे हा स्ट्रोक झालाय किंवा रक्तपुरवठा खंडित पडल्यामुळे हा स्ट्रोक झालेला आहे आणि दोन्हीची ट्रीटमेंट सुद्धा वेगळी आहे. आपण सर्वप्रथम इश्किमिक स्ट्रोक विषयी बोलूया कारण तो साधारण हार्ट अटॅकशी मिळता जुळता असा आहे. इश्किमिक स्ट्रोक येण्यामागची काय कारणं आहेत? हार्ट अटॅकला जशी कारणं आहेत तशीच इश्किमिक स्ट्रोकला कारणं आहेत. म्हणजे रक्तपुरवठा काही कारणांनी कमी होतो. आता मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या चार मुख्य रक्तवाहिन्या आहेत, दोन कॅरोटिड दोन व्हर्टिब्रल, या सगळ्यावर मेंदू जाऊन मिळतात आणि पूर्ण मेंदूला रक्तपुरवठा करतात. तसंच हृदयातून जे रक्त मेंदूला पुरवलं जातं त्यातूनही गुठळ्या मेंदूत जाऊ शकतात. ज्यांना आधी हृदयविकार काही आहे किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज आहे अशा लोकांना हृदयात गुठळ्या तयार होतात, त्या तिथून सुटून मेंदूत जाऊन लकवा झाल्यासारखं होऊ शकतं. नंबर दोन, मानेतल्या किंवा मेंदूतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या वय जसं वाढत वाढत जातं किंवा शरीरात चरबी जास्ती असेल किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना डायबिटीस आहे, जे स्मोकर्स आहेत किंवा तंबाखू खातात अशा लोकांना अथेरोस्क्लेरोसिस, म्हणजे रक्तवाहिन्या हळूहळू कठीण होत जातात. याचं कारण चरबी आतून साठत जाते आणि एक वेळ अशी येते की क्रिटिकल स्टेनोसिस म्हणजे काही मर्यादेपलीकडे ही रक्तवाहिनी बारीक झाली की रक्तपुरवठा हळूहळू व्हायला लागतो आणि रक्तपुरवठा हळू झाला की त्यापुढे गुठळ्या तयार होतात. म्हणजे डबक्यात पाणी साचल्यावर जसं त्रास होतो तसंच रक्तपुरवठा स्लो झाला किंवा वेग कमी झाला की गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं आणि अशा ठिकाणी गुठळ्या तयार होतात, त्या पुढच्या मेंदूच्या भागात जातात आणि काही विशिष्ट भागाला रक्तपुरवठा कमी झाला की मग आपल्याला लक्षणं जाणवतात. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं, बोलायला त्रास होईल, मुंग्या येईल, एका बाजूची ताकद जाईल, चेहरा वाकडा होईल, चक्कर उलट्या होतील, ही सगळी लक्षणं येऊ शकतात. येस, आपण हे विषय आता जाणून घेतलं. पॅरालिसिस स्ट्रोक विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे आजार आणि मेंदूच्या आजारांमध्ये खास करून आपण आज पॅरालिसिस स्ट्रोक किंवा ज्याला पक्षाघात अर्धांगवायू असं सुद्धा म्हटलं जातं ह्या आजारावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर शिरीष वळसंगकर, जे प्रख्यात न्युरोलॉजिस्ट आहेत. सर आपण पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना आपण आता आम्हाला पॅरालिसिस स्ट्रोकचं महत्व सांगितलं कारण हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला अपंगत्व येत नाही, तो पुन्हा त्यातून सावरून आपलं जीवन जगू शकतो. पण एकदा पॅरालिसिस झाला की अर्धांग लुळं पडू शकतं किंवा हातापायातली ताकद जाऊ शकते आणि असे रुग्ण हे समाजावरती आणि त्याचप्रमाणे त्या कुटुंबावरती सुद्धा एक मोठी जबाबदारी होऊन बसतात आणि ह्या सगळ्याला म्हणजे दोन्ही एक सामाजिक आणि एक वैद्यकीय परिमाण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याची ट्रीटमेंट ही लगेच वेळेत केली तरच त्याचा लाभ होऊ शकतो हाही एक महत्वाचा भाग होता. आपण लक्षणांविषयी मार्गदर्शन केलंतच अशा प्रकारची लक्षणं घेऊन समजा एखादा रुग्ण आला म्हणजे लकवा म्हणूया किंवा अर्धांगवायूची ज्याच्यामध्ये उलट्या होत आहेत, पेशंटला हातापायातली ताकद गेलेली आहे, मुंग्या आलेल्या आहेत, विविध प्रकारची लक्षणं, कशा रीतीने मॅनेजमेंट केली जाते? पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये अशी लक्षणं घेऊन येईल तेव्हा पहिलं कार्य आमचं काय आहे की इमर्जन्सी काय आहे की नाही, म्हणजे नाडी व्यवस्थित आहे की नाही, ब्लड प्रेशर ठीक आहे की नाही आणि श्वास नीट चालू आहे की नाही, हे एकदा स्टेबल आहे समजलं की आम्ही त्याची काही तपासणी करतो. एक तर सीटी स्कॅन किंवा MRI. हे केल्यानंतर आम्हाला रोगनिदान होईल की हा इस्किमिक स्ट्रोक म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आहे का रक्तस्त्राव झाल्यामुळे आहे आणि त्यानंतर ट्रीटमेंटचं आमचं डिसिजन होईल की काय कुठल्या प्रकारची औषधं देणं जरुरी आहे. आता आपण इस्किमिक स्ट्रोक किंवा रक्तपुरवठा कमी झालेल्या आजारामुळे काय करायचं हे ठरवूया. एक, हा आजार होतो कशाने की मेंदूतल्या काही भागाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. हे होण्याचं कारण काय की रक्ताची गुठळी कुठल्या तरी रक्तवाहिनीत अडकलेली आहे की ज्याच्यामुळे हा रक्त पुढे जात नाहीये. तर आता लॉजिकली याला उपचार काय करेन मी की गुठळी काढता येते का किंवा विरघळवता येते का. म्हणजे आतापर्यंत आमचं रेकमेंडेशन सायंटिफिक असं आहे की 3 ते 4.5 तासाच्या आत असा रुग्ण आला तर रक्ताची गुठळी विरघळवण्याचं औषध द्यावं. तर ते FDA अप्रूव्ड एक TPA नावाचं औषध आहे, अल्टीप्लेस. आता आणखीन एक नवीन औषध आलंय टेनिक्टीप्लेस सुद्धा, पण त्याचे ट्रायल्स चालू आहेत, ते आता काही दिवसांनी ते कळेल की ते वापरता येईल की नाही. पण या औषधाचं कार्य काय की गुठळी जी तयार झालेली आहे ती विरघळते, ती गुठळी विरघळले की रक्ताचा रस्ता मोकळा होतो आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो, रक्तपुरवठा सुरळीत झाला की मेंदूचं काम ठीक होतं.
पण हे बोलायला खूप सोपं आहे आणि ठीक आहे, फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे की हे करण्याआधी मेंदूच्या ज्या भागाला रक्तपुरवठा कमी झालाय तो जिवंत आहे की नाही. आता तुम्ही उदाहरण घ्या की झाडाचं पाणी आपण काटतो काही दिवस शेतात, तर ते झाड किती दिवस जगेल? एक दिवस, दोन दिवस. झाडाला दोन दिवस वेळ आहे पण मेंदूला काही तासच वेळ आहे, म्हणजे दोन तीन तास, चार तास जास्तीत जास्त. त्या पलीकडे तुम्ही रक्तपुरवठा सुरळीत करून सुद्धा तो भाग नीट होणार नाहीये आणि मेंदूतल्या पेशी परत रिजनरेट होत नाहीत. म्हणजे हात कापला गेला माझा तर ही जखम भरून येते, कातडी परत व्यवस्थित वर येतं, पण मेंदूच्या पेशी रिजनरेट होत नाहीत. त्यामुळे त्याच वेळेला त्या वाचवणंच जरुरी आहे. मी ही वेळ इतकी महत्वाची आहे की गोल्डन आवर, आता प्लॅटिनम आवर तुम्ही काही म्हणा, पण त्या वेळा ट्रीटमेंट जर झाली तरच चांगली सुधारणा होऊ शकेल आणि आपण अपंगत्व टाळू शकू. त्यामुळे लवकरात लवकर ही ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. मी पहिलं आमचं कार्य की कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे तो झाला की जर तीन साडेतीन तासाच्या, चार तासाच्या आत जर पेशंट आला असेल आणि MRI मध्ये आम्हाला असं दिसलं की साल्वेजेबल म्हणजे वाचण्यासारखा मेंदूचा भाग आहे, तर आम्ही ती गुठळी विरघळण्याचं औषध लगेच देतो. नंबर एक, काही जणांना ती गुठळी एवढी मोठी असते की ते औषधांनी विरघळणं पण शक्य नाही. अशा लोकांना आपण एंजिओग्राफी करून ती गुठळी काढायचा प्रयत्न करतो, त्याला मेकॅनिकल आहे हे. याचे सर्व डिटेल्स परत आम्ही बोलूच नंतर, पण हे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे गुठळी विरघळण्याचं औषध देणं आणि मेकॅनिकली म्हणजे एंजिओग्राफी करून गुठळी काढता येते का बघणं. ही दोन मुख्य प्रकार आहेत. हे सगळं आता जाणून घेतलं की कशा रीतीने इश्किमिक स्ट्रोक म्हणजे रक्त पुरवठा खंडित झालेला असेल तर सुरळीत होण्यासाठी कशा रीतीने उपचार होऊ शकतात, त्याचबरोबरीने स्ट्रोकचं दुसरं कारण आहे मेंदूतला होणारा रक्तस्त्राव आणि त्याच्यावरती कशा रीतीने उपचार केले जातात आपण जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणीच्या सुरू आहे ती मेंदूचे आजारांमध्ये खास करून पॅरालायसिस स्ट्रोक ज्याला पक्षाघात म्हटलं जातं यावरती सिनियर न्युरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर आपल्या या ठिकाणी कार्यक्रमात आलेले आहेत आणि आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने पॅरालायसिस स्ट्रोकची लक्षणं आहेत आणि त्यामध्ये असणारे दोन महत्वाचे प्रकार, मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे येणारा स्ट्रोक आणि रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होणारा स्ट्रोक. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होणाऱ्या स्ट्रोकवरचे उपचार आपण आता जाणून घेतले. आता मेंदूतल्या रक्तस्त्रावामुळे होणारा स्ट्रोक किंवा पॅरालायसिस जे उपचार आहेत तेही आपण आता जाणून घेऊया डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. नमस्कार सर, पुन्हा एकदा. ह्या मेंदूतल्या रक्तस्त्रावाविषयी आपण आता बोलत होतो, मेंदूतलं रक्तस्त्राव होण्यामागे काय काय कारणं असू शकतात आणि उपचारांची दिशा कशी ठरवली जाते? दोन मुख्य कारण आहेत. एक म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे, रक्तदाब वाढला की मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो. नंबर दोन, एन्युरिझम. मी काही जणांना रक्तवाहिन्यांच्यावर एक फुगा येतो काही कारणाने आणि तो वारंवार प्रत्येक नाडीबरोबर पल्स त्यात जाते आणि एक दिवस तो फुटफुटतो आणि मग रक्तस्त्राव होतो. तिसरं कारण म्हणजे डोक्याला मार लागणे, पण ते आपण यात काही चर्चेत घेणार नाही. आणि कोॲग्युलेशन डिफेक्ट्स, म्हणजे काही जणांना जन्मतःच रक्तस्त्राव होण्याचे विकार असतात, अशा लोकांना पण ते फार कमी वेळा दिसतं आपल्याला. आणि सेरेब्रल व्हिनस थ्रॉम्बोसिस, म्हणजे नीला किंवा रक्ताचा निचरा करणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या बंद होतात त्यामुळे मागे प्रेशर वाढून, म्हणजे गटार तुमच्यावर मागणं जशी फुटते तसं मेंदूत रक्तस्त्राव होतो. तर ही चार मुख्य कारणं आहेत. तर ब्लड प्रेशरमुळे जेव्हा मेंदूत रक्तस्त्राव होतो तेव्हा मुख्य त्याची ट्रीटमेंट आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे. काही जणांना ही रक्ताची गुठळी एवढी मोठी होते की त्या प्रेशरमुळे हळूहळू पेशंट बेशुद्ध व्हायला लागतो आणि हे जर बिघडत गेलं आणि आम्हाला जर असं वाटलं की या दाबामुळे किंवा त्याच्या आकारामुळे जर मेंदूत दोष उत्पन्न होतोय तर काही जणांना आपण ऑपरेशन करून ही गुठळी काढू शकतो, पण सगळ्यांना हे करण्याची काही जरुरी नाही. हे नंबर एक, म्हणजे ब्लड प्रेशर होणारा रक्तस्त्राव ब्लड प्रेशर कंट्रोल करणे. काही जणांना श्वासाला त्रास झाला तर श्वासाचा त्यांना सपोर्ट द्यावा लागतो व्हेंटिलेटरमुळे आणि काही जणांना ऑपरेशन करून ती गुठळी काढतो आपण, पण त्याचा साईज खूप मोठा असेल तरच आणि त्याच्यामुळे जर आम्हाला असं वाटलं की गुंगी वाढतीये. नंबर दोन, एन्युरिझम्स, म्हणजे एक असं समजा तुम्ही की रक्तवाहिनीवर फुगा आहे, तो फुटलाय आणि त्यामुळे रक्तस्त्राव झालाय, तर याला ट्रीटमेंट काय असू शकेल? एक म्हणजे आपण ट्यूबचं पंक्चर सील करतो तसंच करायला पाहिजे, नाही तर वारंवार रक्तस्त्राव होत राहणार आहे.
तर ते दोन प्रकारे आपण करतो. एक म्हणजे ऑपरेशन करून कवटी उघडून त्याला क्लिप लावतो आपण, ज्याच्यानी त्याची मान दाबून टाकायची, त्यातनं पुढे रक्तस्त्राव होणार नाही. किंवा एंडोवॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिन्याच्या एंजियोग्राफी करून रक्तवाहिन्याच्या आतूनच जाऊन त्यात कॉइल्स ठेवतो आपण प्लॅटिनमच्या, की ज्याच्यामुळे ते सील होईल आणि तिथून परत रक्तस्त्राव होणार नाही. सेरेब्रल व्हिनस थ्रॉम्बोसिस वेगळ्या प्रकारे ट्रीट करतो, त्याला काही औषध आहेत त्याप्रमाणे चालू करतो. आणखीन काय विचारायचं याबद्दल? येस सर, म्हणजे की हे महत्वाचं होतं जसं आपण आता सांगितलं की या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि कारणानुसार त्याचे ट्रीटमेंट केली जाऊ शकते, खास करून मेंदूतल्या रक्तस्रावाविषयी. आपण आता संपर्कासाठी नंबर बघत आहात. जर का आपल्याला मेंदूच्या आजारांविषयी काही अधिक माहिती हवी असेल तर जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करून ती घेऊ शकता. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस सोलापूर या ठिकाणचे नंबर आहेत, जे आपण जरूर टिपून घ्या. 0217 हा एसटीडी कोड आहे आणि त्याच्या पुढे नंबर आहेत 2382444 म्हणजेच 2382444 म्हणजेच 2380134. ह्याच्या व्यतिरिक्त दोन मोबाईल नंबर आहेत जे आपण लिहून घेऊ शकता, 9823296871 म्हणजेच 9823296871 आणि दुसरा नंबर आहे 9371177653 म्हणजेच 9371787653. आपण शिरीष वळसंकर ऍट hotmail.com वरती मेल करू शकता आणि cu@spnero.com वरती मेल करू शकता. आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर आपण सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल पूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.